भारत सरकारच्या नीती आयोग तसेच अखिल भारतीय आणि तंत्र शिक्षण परिषद यांच्या वतीने येथील या दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉक्टर अमोल बागुल यांना भारत सरकारचा कॉर्पोरेट सांख्यिकी आणि नियोजन मंत्रालयाचे केंद्रीय तथा राज्यमंत्री श्रीराव इंद्रजीत सिंग यांच्या शुभास्ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये संपन्न झाला या राष्ट्रीय सोहळ्यात नुकताच प्रदान करण्यात आला गौरव चिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असा या राष्ट्रीय पुरस्काराचं स्वरूप असून या सोहळ्यासाठी टोवी बास्फोट राजेश कुमार पाठक एस एन त्रिपाठी प्रो के विजय राघवन अजय प्रकाश सुहानी डॉक्टर बी के सारस्वत अनिल सहस्रबुद्ध आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते डॉक्टर बागुल यांचे या राष्ट्रीय धर्मेंद्र प्रधान श्रीमती अन्नपूर्णा देवी डॉक्टर सुभाष सरकार राजकुमार रंजन राजकुमार रंजन सिंग शिक्षण मंत्रालय भारत माननीय वर्षाताई गायकवाड उदय सावंत ओम प्रकाश कडू श्रीमती वंदना कृष्णा विशाल सोळंकी राहुल द्विवेदी देवेंद्र सिंग दिनकर टेमकर दिनकर पाटील रमाकांत काठमोरे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील शिक्षणाधिकारी अशोक कडूस शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार आदी मान्यवरांचं मार्गदर्शन आणि शुभेच्छा लाभल्या भारत नीती आयोग आणि त्याचबरोबर अखिल भारतीय तंत्रशिक्षण व प्रशिक्षण स्वयंचलित तंत्र शिक्षण व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून हा आगळा वेगळा नीती आयोगाचा आय सी टी क्षेत्रातील इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील गेल्या वीस महिन्यांमध्ये ऑनलाईन प्रक्रिया राबवत असताना मी जे काम केलं त्या कामाचं गौरव या राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्ताने होत आहे आणि या निमित्ताने नगरचं नाव देखील राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा झळकवण्याचा मला हा मान मिळाला आहे यानिमित्त मला आनंद होत आहे ई लोकशिक्षा अभियान पंचवीस मार्च दोन हजार वीसपासून मी सुरू केलं आणि या ई लोकशिक्षा अभियानामध्ये दहा हजारपेक्षा जास्त व्हॉट्सअप ग्रुप आणि त्याचबरोबर दररोजचं पंधरा ते सोळा तास काम आणि साधारणतः वीस जी बीपेक्षा जास्त डेटा या उपक्रमासाठी मला गेल्या वीस महिन्यांपासून लागत आहे आणि तो स्व खर्चाने मी हे उपक्रम राबवत आहे या माध्यमातून सुमारे चार ते पाच मोबाईलच्या विविध उपकरणांच्या उपयोगातून मोबाईल टी व्ही लॅपटॉप संगणक कॉम्प्युटर रेडिओ ह्या सगळ्या डिजिटल युगाच्या उपकरणांना अधिक चांगल्या प्रकारे आपण शिक्षक पालक विद्यार्थ्यांसमोर पेश करू शकतो मग ह्या ई लोक शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आय सी टी बॉस असेल किंवा राष्ट्राचे शिल्पकार आहे ई माहिती दूत आहे समर आर्ट कॅप आहे स्टडी फ्रॉम होम पॅटर्न आहे यासारख्या विविध सब उपउपक्रमांच्या माध्यमातून एक वेगळा असा शिक्षणाचा यज्ञ सुमारे चौऱ्याण्णव देशातील साधारणतः पंचवीस लाखापेक्षा जास्त शिक्षक पालक विद्यार्थी ई लोक शिक्षा अभियानाच्या माध्यमातून अनुभवत आहे आणि म्हणून सॉफ्टवेअर असेल ब्लॉग असेल ॲप असेल वेबसाईट असेल किंवा विविध सोशल मीडियाची ॲप्स असतील या सगळ्यांची माहिती आणि त्याचबरोबर डिजिटल साक्षरता डिजिटल चळवळ अधिक गतिमान व्हावी म्हणून गेल्या वीस महिन्यांमध्ये या कोरोना प्रतिकूलता कालावधीने जी संधी तुमच्या आमच्या सारख्या तंत्रस्नेही शिक्षकांना असो आय टी क्षेत्रातील इंजिनियर असो तंत्रज्ञ असो यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांच्यासाठीच असलेला हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार नीती आयोगाच्या माध्यमातून दरवर्षी दिला जातो आणि यावर्षी आ, हजारो आय टी तंत्रज्ञ आणि त्याचबरोबर आय सी टी तंत्रज्ञ किंवा तंत्रज्ञ शिक्षक यांच्या ऑनलाईन मुलाखती किंवा ऑनलाईन प्रेझेंटेशन यांच्या माध्यमातून हे पुरस्कार दिले गेले नवी दिल्लीच्या विज्ञान भवन ज्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरचे शासकीय पुरस्कार सोहळे मोठ्या प्रमाणात होत असतात याच ठिकाणी कोरोना प्रतिकूलता कालावधीतला हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली वि राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली विज्ञान भवन या ठिकाणी भारत सरकारच्या कॉर्पोरेट सांख्यिकी आणि त्याचबरोबर नियोजन मंत्रालयाचे केंद्रीय तथा राज्यमंत्री श्रीराव इंद्रजित सिंह हो यांच्या शुभेस शुभासते हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक वेगळा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मला या आ...